आणि ह्या मूर्त्या कशापासून बनवता? माती। माती अजून त्याच्यात काय वापरता? माती अजून काय वापरता? माती, रुई। कलर वगैरे कुठून आणता मग विकत? अमरावती। अमरावतीहून कलर आणता? हो। यावर्षी किती मूर्त्या बनवल्या? 100। आणि काय रेट आहे तिचे? तिचे 500 ते 3000 रुपयापर्यंत रेट आहे। मूर्त्या ह्या तुमच्या परिसरात सर्वत्र जाते? बाहेर गावला सुद्धा जातात। यावर्षी तुम्हाला महागाई म्हणजे असं वाटते का महागाई जास्त आहे किंवा कमी आहे दर मागील वर्षापेक्षा? वर्षी वाढतच असते, 200 रुपये 300 रुपये 500 रुपये अशा दराने गणपती विकल्या जातात। मागच्या वर्षी कमी रेट होते थोडे, 300-400 रुपये आणि कमी होते, यावर्षी वाढ करण्यात आली। यावर्षी आता गणपतीचा सीजन आलेला आहे, अवघ्या 10 दिवसावर गणपतीचा सीजन आहे, तशातच या गणपतीच्या मूर्तीचे भाव खूप वाढलेले आहे। जनसामान्य लोक त्या घेऊ शकत नाही आणि यावेळी वर्षी अशी परिस्थिती झाली की पाणी खूप झालं, त्याच्यानं गणपती मांडण्याची परिस्थिती आहे नाही। गणपतीचे भाव दुप्पट वाढून गेलेले आहे, तरी ज्यांच्या घरी गणपती असते ते चिंतित आहे, कसं करावं काय करावं म्हणून काही समजणार नाही।